नमस्कार, मी सुहास। साम अपडेटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आरोग्य विभागाच्या परीक्षांमधला घोळ हा समोर आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील प्रचंड हाल झालेले आहेत। साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर आरोग्य विभागानं या परीक्षा रद्द केलेल्या आहेत। नेमका हा सगळा प्रकार काय आहे, हा बोंगळ कारभार काय आहे, आपण बघणार आहोत। पण सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता आहेत राम बंधू आचार, तुमच्या मस्ती पार्टनर जावेसाठी मिक्स्ड पिकल। मिक्स्ड पिकल राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। आम्ही बैठक घेऊन जी काय असेल ती तारीख निश्चित करू आणि ती तारीख माझ्या सगळ्या परीक्षार्थ्यांना कळवली जाईल। आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेबाबत उद्याच बैठक, आरोग्य मंत्र्यांची माहिती। न्यासा कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी। परीक्षेतील घोटाळ्याच्या याआधीही न्यासा कंपनीच्या विरोधात तक्रारी। हरियाणा, यूपी, बिहारमध्ये न्यासावर आरोप। न्यासा विरोधातील आरोपाची कागदपत्र साम टीव्हीच्या हाती। आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या घोळाची चौकशी करून कारवाई करा, अन्यथा भाजप आंदोलन करेल। फडणवीसांचा इशारा, परीक्षेत अनेक दलाल शिरल्याचाही केला आरोप। राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा तर 7 ऑक्टोबरपासून मंदिरं उघडणार। नाट्यगृहांना जागतिक रंगभूमीचा मुहूर्त, पण कोरोना नियमांचं पालन राहणार बंधनकारक। पालघर पुन्हा एकदा कुपोषणाच्या विळख्यात। जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या 3,046 वर। कुपोषण रोखण्यामध्ये प्रशासन सपशेल अपयशी, प्रशासनाकडून कोरोनाचं कारण। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना एसीबी विशेष न्यायालयाचा दिलासा। भुजबळांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा विशेष न्यायालयाचा निर्वाळा। भुजबळांसह 8 जण दोषमुक्त। खड्ड्यांचं साम्राज्य असतानाही टोल वसुली सुरू असल्यानं राष्ट्रवादीचं आंदोलन। नागपूर कोलकाता हायवे रोखल्यानं वाहनांच्या लांबच्या लांब रांगा। राज्यातील काही भागात पावसाचा कहर। बुलढाण्यातील शेगाव, संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पिकांचं नुकसान। तर सोलापुरात मुसळधार पाऊस, पुरामुळे बार्शी तालुक्याचा तुटला संपर्क।